श्री दत्त शिरोळ 52वा उसगळीत हंगाम उत्साहात सुरू. एक रकमी रुपये 3001 देणार, गणपतराव पाटील यांचं प्रतिपादन. श्री दत्त शिरोळ कारखान्याच्या सन 2023-24 या 52व्या उसगळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या शुभ हस्ते सकाळी 9:51 संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी ठीक 9:15 कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या शुभ हस्ते काटापूजन करण्यात आलं. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक MV पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं. कारखान्याचे विस्तारीकरणाचं काम पूर्ण झालं असून पूर्ण क्षमतेनं गाळप प्रक्रिया होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्यानं नेहमीच सभासदांचं हित जोपासलं आहे. सहकार चळवळ टिकली पाहिजे. सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचं हित जोपासलं जाईल. कारखान्याने सभासद केंद्रस्थानी मानून कारखाना व्यवस्थापनाचं कामकाज चालू आहे. या हंगामासाठी एक रकमी रुपये 3001 देणार असून तदनंतर हंगाम समाप्तीनंतर हिशोबांती शासनाच्या RSF धोरणानुसार होणारी ऊसाची किंमत अदा करणार आहोत. या हंगामात 12 लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस कारखान्यास गळीतच पाठवून सहकार्य करावं अशी विनंती केली. यानंतर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक अनिलकुमार यादव, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, संचालक बाबासो पाटील, शरदचंद्र पाठक, रघुनाथ पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, बसगोंडा पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, विजय सूर्यवंशी, महेंद्र बागे, संचालिका सौ यशोदा कोळी, सौ संगीता पाटील कोथळीकर, मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील हालसवाडे, दर्गुमाने गावडे, रावसाहेब नाईक यांच्यासह अण्णासाहेब पाटील मामा, शिरोचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नर्देकर, त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील, जयसिंगपूर उद्गाव बँकेचे चेअरमन सुरेश पाटील, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक संजय पाटील कोथळीकर, उद्योगपती अशोकराव कोळेकर, सुरेश पाटील, रावसाहेब चौगुले, शिवमूर्ती देशिंगे, संजय मगदूम, बाशू पटेल, संजय पाटील, इकबाल मोकाशी, पोपल पाटील, वसंत कुलकर्णी, सुरगुंड पाटील, रावसाहेब गळदगे, पपन जगदाळे, सुरेश चौगुले, शरद गोधडे, सुरेश कोरे, दादासाहेब पाटील, किरण पाटील कणंगलेकर, सातप्पा बागडी, श्रीकांत माने गावडे, आनंदराव माने देशमुख, ॲडव्होकेट अजित चौगुले, युनियनचे माजी अध्यक्ष नाना कदम व सर्व खातेप्रमुख, ऊर्जांकूर, श्री दत्त पॉवर कंपनीचा सर्व स्टाफ, कामगार ट्रस्ट, कामगार सोसायटी, कामगार युनियनचे पदाधिकारी, महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद बंधू, कार्यकर्ते, हितचिंतक आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.